तासगाव कवठेमंका तालुक्यातील पाणी टंचाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे रोहित पाटील आणि काँग्रेसचे विशाल पाटील हे आक्रमक झालेत. शेजारच्या तालुक्यांना पाणी मिळतं, मात्र तासगाव कवठेमंकांना कुणाचं घोडे मारले तसा सवाल केलाय. पालकमंत्रीपद जिल्ह्याचं असतं याची आठवण करून देण्याची वेळ आल्याचा टोला सुरेश खाडे यांना लगावलाय. पाणी प्रश्नी अधिकाऱ्यांना चांगलंच हारेवर धरलं. तासगाव आणि कवठेमंका तालुक्यांवर अन्याय होत असल्याचे सांगत जलसंपदा विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह रोहित पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी ठिय्या मारला. सुमारे 2 अधिकाऱ्यांच्या दालनातच घेराव घालत पाणी दिल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका घेतल्याने वातावरण चांगलंच तणावाचं बनलं. इतर तालुक्यांना वेगळी वागणूक दिली जाते आणि तासगाव कवठेमंकाला सापत्न भावाची वागणूक देण्यात येते. दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुळात काय वाईट केलंय, राजकीय हेतूने हे पाणी सोडलं जात नाही, त्यामुळे दुष्काळाची भीषण परिस्थितीमध्ये लोकांना त्रास सहन होतोय, मात्र यानंतरही जर सुधारणा झाली नाही तर आम्हीही येणाऱ्या काळात पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा रोहित पाटलांनी दिलाय. सिंचन योजनांचं पाणी सोडण्याचं नियोजन तयार आहे अशा विचारा अधिकाऱ्यांना करण्यात आली, पण त्यांच्याकडे पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाकडे कोणत्याही प्रकारचं नियोजन नसल्याचं दिसून आले. यावर राजकीय सोयीतून आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पाणी सोडण्यात येते. जिल्ह्याचे पालकमंत्री हे एका तालुक्याचे नाही ते जिल्ह्याचे हे सुद्धा पालकमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे अशी टीका देखील रोहित पाटलांनी पालकमंत्री डॉ सुरेश खाडेंवर केली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता 10वीच्या परीक्षेला जिल्ह्यात सुरुवात झाली. पहिलाच पेपर मराठीचा कॉपी मुक्त झाला. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाला नाही अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 39,258 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केलाय. परीक्षेसाठी 51 केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. पहिला पेपर असल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. परीक्षा केंद्रावर सकाळी 9 वाजल्यापासून विद्यार्थी आणि पालकांनी गर्दी केली. अनेक पालक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत होते. केंद्राच्या आज जाण्यापूर्वी काही विद्यार्थी हातात पुस्तक घेऊन उजळणी करत होते. केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता. पेपरचं शांततेत वाचन करावं या उद्देशाने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. सकाळी 11 ते 2 या वेळेत परीक्षा झाली. परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून 7 आणि महसूलचे 10 असे एकूण 12 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली. यामध्ये माध्यमिक प्राथमिक शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक यांचा या पथकांमध्ये सहभाग आहे. या पथकांनी परीक्षेच्या कालावधीत वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा पुरस्कार यावर्षी मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते अंकुश चौधरी यांना प्रदान करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल श्रीफळ मानपत्र देऊन चौधरी यांना गौरवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मिरज रोडवरील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर झालेल्या मुलाखतीत अंकुश चौधरी यांनी त्यांच्या जीवनातील कहाणी नमूद केली. मराठी चित्रपटातील त्यांचा प्रवास यावेळी त्यांनी उलगडला. पत्रकार संघाने दिलेल्या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली आहे. विष्णुदास भावे यांच्या कर्मभूमीमध्ये मला हा पुरस्कार देण्यात आला याचा मला फार आनंद आहे. आपल्या आयुष्यात जोपर्यंत एखादा मार्गदर्शक शिक्षक भेटत नाही तोपर्यंत आपलं काहीही होऊ शकत नाही. आपल्या अंगात असणाऱ्या सुप्त कलागुणांना आपण नेहमीच वाव दिला पाहिजे. पत्रकारांच्या लेखनीत खूप मोठी ताकद आहे. अनेकांचं करिअर आपल्या लेखनीतून ते घडवत असतात, त्यामुळे अधिक जोमाने काम करेन अशी ग्वाही अंकुश चौधरी यांनी यावेळी बोलताना दिली. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे कार्यक्रम संपून गाडीतून निघालेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची काही लोकांनी गाडी अडवून निदर्शने केली. या घटनेचे पडसाद आता उमटत आहेत. सांगलीतील शिवतीर्थावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी एकत्रित येत घटनेचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी असा भायड हल्ला आम्ही खपवून घेणार नाही, यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा देत संभाजीराव भिडे गुरुजी यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी हे सध्या महाराष्ट्रात धारकऱ्यांशी संवाद साधत गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील कार्यक्रमात कोणते पुढे धुळेला निघाले होते. यावेळी काही लोकांनी त्यांची गाडी अडवून विरोध प्रदर्शन करत निदर्शने केली. यावेळी शिवप्रतिष्ठानच्या काही धारकऱ्यांना देखील धक्काबुकी करण्यात आली. या घटनेचे संतप्त पडसाद आता उमटतात. सांगलीतील शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येत या घटनेचा निषेध केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर जणांनी सोडला होता. हा सर्व प्रकार पाहता गाडीच्या आडवा येणारा जमाव हा पूर्वनियोजित कट होता. त्याचबरोबर भिडे गुरुजींवर हल्ला करण्याचा देखील डाव होता. येथून पुढे कोणत्याही संघटनेनं अथवा व्यक्तीने भिडे गुरुजींबाबत असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान त्याला जशास तसं उत्तर देईल असा इशारा यावेळी मान्यवरांनी दिला. पोलीस प्रशासनाने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना तातडीने पकडून कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.
श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये सालाबादप्रमाणे सौहार्द 2024 या सांस्कृतिक आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी सौहार्द 2024 समारंभासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे प्रसिद्ध सिने अभिनेते लेखक व दिग्दर्शक अंकुश चौधरी आणि इतर मान्यवरांचे स्वागत केलं. प्रमुख पाहुणे प्रसिद्ध सिने अभिनेते लेखक व दिग्दर्शक अंकुश चौधरी यांचा श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या हस्ते शाल सन्मानचिन्ह मानपत्र आणि फोटो देऊन सत्कार केला. यावेळी अभिनेते अंकुश चौधरी यांनी विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारत धमाल केली. प्रमुख पाहुणे सिने अभिनेते लेखक व दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना सांगितलं की महाविद्यालय जीवनात शिक्षकांमुळेच आपण यशस्वी होतो. आपल्यात चांगले बदल घडून येतात. आयुष्यात जे ध्येय ठरवाल त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. त्यासाठी लागेल ती मेहनत करा असा यशस्वी होण्याचा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्यांना अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा आहे त्यांना माझ्याकडून लागणारं सहकार्य देईन असं सांगितलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या विविध शाखांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी व्यवसाय असो अथवा नोकरीच्या कार्यक्षेत्रात यशस्वी झालेले असल्याचं सांगितलं. शिक्षणाबरोबरच शरीर सदृढ आणि संपन्न राहिलं पाहिजे. जीवन प्रवास करीत असताना आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे. तसेच आपल्या शिक्षण असो किंवा इतर कोणतेही व्यवसाय अथवा नोकरी करताना ज्यामध्ये जिद्द चिकाटी हवी आणि संयम हवा. मोबाईल किंवा इतर डिजिटल साधने नक्की वापरावीत पण त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी कायम घ्यावी असं आवर्जून सांगितलं. सौहार्द 2024 या 2 दिवस चाललेल्या सोहळ्याचं उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे व कार्यकारी संचालक डॉ दीपक मुदगल यांच्या हस्ते झालं. सदर सोहळ्यात रांगोळी, फ्लॉवर डेकोरेशन, सिंगिंग, डान्स, ड्रामा, फनी गेम्स अशा विविध कार्यक्रमांनी रंगतदार झाला. सांगली महानगरपालिकेचा विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय काका पाटील यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. अपूर्ण कामाचा जाब अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. याशिवाय स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आदेशही खासदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. मागील काही दिवसांपासून महानगरपालिका क्षेत्रात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार खासदार पाटील यांनी महानगरपालिकेच्या माळबंगला येथील जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट दिली. जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करून तेथील कामाबाबतची सविस्तर माहिती घेण्यात आली. शहरातील बहुतांशी भागाला पाणी मिळत नाही. ज्या ठिकाणी पाणी येतं तिथे अपुरा पाणी पुरवठा होतो. याबाबत नागरिकांकडून विचारणा केली जाते परंतु महापालिका प्रशासन दाद देत नसल्याबाबतच्या खासदार पाटील यांनी जाब विचारला. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पातून स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे त्यासंबंधित सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची सक्त ताकीद अधिकाऱ्यांना देण्यात आली. सध्याच्या टंचाई सदृश परिस्थितीमध्ये पाण्याच्या काटकसरीने वापरासोबतच महानगरपालिका क्षेत्रात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात यावे अशा सूचना खासदार पाटील यांनी दिल्या. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी शाहजहान शेख यांनी बंगालमधील संदेश खाली येथील असंख्य महिलांवर अत्याचार केलेत. याच्या निषेधार्थ आज सांगलीत भाजपा महिला मोर्चाकडून तीव्र निषेध करण्यात आलाय. तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी शाहजहान शेख विरोधात 100 गुन्हे दाखल होऊन सुद्धा ममता बॅनर्जी सरकारने त्याला पाठीशी घातले. शेवटी हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर बंगाल पोलिसांनी त्याला अटक केली. अशा या निष्क्रिय आणि संतापजनक कार्यपद्धती असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारविरोधात आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर सांगली शहर जिल्हा भाजप महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस तथा महामंत्री स्वातीताई शिंदे आणि शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सविता मदने, प्रदेश सदस्य हेमलता मोरे, जिल्हा सरचिटणीस अश्विनी तारळकर, सोशल मीडिया प्रतिनिधी सुष्मिता कुलकर्णी, मंडल अध्यक्ष मनीषा सातपुते, स्मिता भाटकर, सुनीता रुपनर, ज्येष्ठ नागरिक आघाडी रेखा सरनोबत, कायदा आघाडी काजल कांबळे, उद्योग आघाडी शोभाताई राजमाने, पंचायत राज विभागाच्या रेखाताई इंगळे, रोहिणी मंगल, राजश्री दाभाडे, स्वाती सुतार, गायत्री सुतार, ललिता मासाळ, ज्योती माने, कोमल चव्हाण, गंगुताई नाईक यांच्यासह महिला सहभागी होत्या. स्वर्गीय मोतीलाल चोराडिया चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ट्रेड सिटी जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा मानाचा 19वा जयसिंगपूर भूषण पुरस्कार यावर्षी जयसिंगपूरच्या विकासात मोलाचा वाटा उचलणारे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांना जाहीर करण्यात आलाय. सदरची माहिती चोराडिया ट्रस्टचे चेअरमन विनोद चोरडिया व क्लबचे अध्यक्ष अभय बणजवाडे यांनी दिली आहे. पुरस्कार वितरण सोहळा 16 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे होणार आहे. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते संजय कळमळकर व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे नासिर बोरसादवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होते. चोरडिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीची निवड करून जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं.
कोरोना प्रादुर्भावाचा कालावधी वगळता आतापर्यंत प्रतिवर्षी सातत्याने या पुरस्काराचं वितरण करण्यात आले. यंदा 19वा जयसिंगपूर भूषण पुरस्कार माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांना देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यांनी जयसिंगपूर शहराचा विकास कामातून कायापालट केला असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येतोय. या पुरस्कार वितरण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी चोरडी आणि बंजवाडे यांनी केलंय. मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सांगली महापालिकेत पुन्हा 2019 महापालिका निवडणुकीप्रमाणेच 4 सदस्यांचे प्रभाग असणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या 85 पर्यंत वाढणार आहे, त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत 4 सदस्यांचे 19 तर 3 सदस्यांचे 3 प्रभाग होण्याची शक्यता आहे. तत्कालीन महाविकास आघाडीचा निर्णय विद्यमान सरकारने रद्द केल्यामुळे महानगरपालिकेच्या आगामी होणाऱ्या निवडणुका यापूर्वीप्रमाणे 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहेत. महापालिकेत सध्या निवडून येणारे सभागृहात 78 नगरसेवक आहेत, यामध्ये 20 प्रभाग केले आहेत. 18 प्रभाग हे 4 सदस्यांचे आहेत तर 2 प्रभाग 3 सदस्यांचे आहेत. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसंख्येनुसार नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेची लोकसंख्या 6 लाखांच्या घरात आहे, त्यामुळे नगरसेवकांची संख्या किमान 65 तर कमाल 85 पर्यंत ठेवली आहे. महानगरपालिकेची नगरसेवकांची संख्या आता 85 होणार आहे. नगरसेवकांची संख्या 85 निश्चित झाली तरी महानगरपालिका क्षेत्रात 4 सदस्यांचे 19 प्रभाग होणार आहेत तर 3 सदस्यांचे 3 प्रभाग होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुका 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहेत, याचा काही जणांना फायदा तर काही जणांना तोटा होणार आहे.